नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र MBBS BDS राउंड वन या राउंड वनच्या कट ऑफच्या विषयी सर्वात महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची चर्चा करणार आहोत। चर्चेचा मुख्य विषय असा आहे की कट ऑफ विषयीचे जे काही सर्व डाउट्स आहेत, वाय कट ऑफ एक्सिस्ट द एक्सपेक्टेशन, त्याचबरोबर आपण एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ जो एक्सपेक्ट केलेला असतो त्यापेक्षा कमी लागतो किंवा एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ जो एक्सपेक्ट केलेला असतो त्यापेक्षा जास्त का लागतो, तर हे जे डेव्हिएशन्स इन द कट ऑफ्स आहेत ते कशामुळं होतात आणि ॲक्च्युअली सिलेक्शनचे जे जो काही पॅटर्न आहे आणि कट ऑफमध्ये कोणकोणते फॅक्टर्स मॅटर करतात या सर्व गोष्टींविषयी चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होतील। चला मग आपण या ठिकाणी आपल्या चर्चेला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुळजाई करिअर अकॅडमी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि आपण व्हिडिओच्या पुढील भागामध्ये प्रवेश करूया। चला तर जसं की आपणा सर्वांना माहीत आहे की टोटली ऑल इंडिया कोटा वगळता, ऑल इंडिया कोटाचा जर आपण जागा वगळले तर 85% जागा अर्थात 85% पोस्ट, 85% जागा ह्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र डोमिसाईल कॅन्डिडेटसाठी त्या ठिकाणी रिझर्व आहेत महाराष्ट्रामध्ये। तर ह्या ज्या 85% जागा आहेत त्या किती आहेत, त्या टोटली आहेत 3623 जागा होत्या। आणि आपण एका विशिष्ट कॅटेगरीविषयी सुरुवातीला चर्चा करूया आणि नंतर बाकीच्या कॅटेगरीचा कट ऑफ थोडासा एक सारांश पद्धतीने या ठिकाणी चर्चा करूया। तर जसं आपल्याला माहीत आहे की ओपन जनरल चा जो काही वॅकन्सी आहे, ओपन जनरलची वॅकन्सी किती आहे गव्हर्नमेंटची, 850 आहे। ही चर्चा पूर्णतः गव्हर्नमेंट कॉलेजच्या संदर्भात आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। तर टोटल ओपन जनरलच्या पोस्ट किती आहेत 850, त्याच्यामध्ये फिमेल स्पोर्ट्समॅन वगैरे ॲड करून पोस्ट वाढतात पण आपण या ठिकाणी फक्त ओपन जनरलची या ठिकाणी यादी लक्षात घेतलेली आहे। तर कट ऑफ आपण जो एक्सपेक्ट केलेला असतो, आता काही अंशी काय होतं, एक्सपेक्टेशन ओपनसाठी आपण केलेलं होतं की 850 SML कट ऑफ असेल। आणि समजा आता OBC आहे, OBCचं समथिंग 2400 आपण एक्सपेक्टेशन केलेलं होतं। तर होतं काय की ओपनचं जे एक्सपेक्टेशन आहे त्यापेक्षा कट ऑफ कमी येतो आणि कॅटेगरीचं कुठलंही असू द्या, SC ST कुठल्याही कॅटेगरीचं असू द्या, त्याचं जे एक्सपेक्टेशन केलं असतं त्यापेक्षा कट ऑफ जास्त निश्चितच येतो। याच्यामागचं एक बेसिक कारण असं की टोटल गव्हर्नमेंटच्या ज्या काही सीट्स आहेत, आपण आत्ता पाहिल्या कोणकोणत्या सीट्स आहेत, तर 3623 सीट्स आहेत गव्हर्नमेंटच्या। तर या ज्या काही सीट्स आहेत या सर्व सीट्स कन्सिडर केल्या जातात का, तर नाही। आपण ज्या पद्धतीने प्रेफरन्स भरलेले असतात या 3623 ह्या ज्या टोटल जागा आहेत या सर्व जागा कन्सिडर करून त्या ठिकाणी पोस्ट भरल्या जातात का, तर नाही। तर आपल्याला माहिती आहे की कॉलेज 1, 2, 3, 4 समथिंग अंटिल द यंथ कॉलेज, जेवढे काही गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत, समजा इथं आहे GS कॉलेज आहे, इथं JJ कॉलेज आहे, 1 नंबरला 2 नंबरला JJ आहे, 3 नंबरला समजा नायर आहे, तर अशा पद्धतीचं प्रेफरन्स असतो आणि त्या प्रेफरन्स वाईजच त्या ठिकाणी कट ऑफ क्लिअर केला जातो। आता उदाहरण समजून घ्या, एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला जर समजायचं झालं तर आपण काय अजून केलं असतं कट ऑफ प्रिडिक्ट करताना, महाराष्ट्रामध्ये टोटल आहेत 3623 जागा, तर त्याच्यामधलं आपण प्रपोर्शन काढत असतो, 50% आपण काय करतो की अनरिझर्वसाठी त्या ठिकाणी आहेत, म्हणजे ओपनसाठी ह्याच्यातल्या समथिंग जागा आहेत। आणि ओपन जनरलचं जर कॅल्क्युलेशन केलं, ओपनसाठी जागा भरपूर आहेत पण जनरलचं जर केलं तर 850 आहेत। आणि आपण कॅल्क्युलेशन काय लावतो की 850 हा लास्ट कॅन्डिडेट असेल, 850 जो रँक आहे तो लास्ट असेल, पण हे कॅल्क्युलेशन चुकीचं का ठरतं, तर या टोटल जागा कन्सिडर केल्या जात नाहीत तर कॉलेज वाईज जागा कन्सिडर केल्या जातात। समजा GS कॉलेजला, समजा एक्झाम्पल एक्झॅक्टली मी नाही सांगू शकत कारण समजा 150 आहेत GS कॉलेजला, तर ह्या 150 जागांसाठी जे जे प्रेफरन्स आलेले आहेत, ज्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रेफरन्स आलेले आहेत त्यानुसार कट ऑफ डिक्लेअर केला जातो। मग या 150 त्या ठिकाणी तुमचं जे काही EWS कोटा आहे, 10% EWS आहे, त्याच्यानंतर उरलेला 40% UR कोटा आहे, त्याच्यानंतर
17% OBC कोटा आहे. अशा पद्धतीनं एक कोटा ज्या ठिकाणी डिवाईड केला जातो आणि कॉलेज वाईज रिझर्वेशन फिलअप केलं जातं, ना की टोटल. टोटल गव्हर्नमेंटच्या जागा 3623 आहेत. तर या 3623 फ्रॉम 1 to 3623 असं रिझर्वेशन फिलअप नाही केलं जातं. तर रिझर्वेशन कसं फिलअप केलं जातं, GS कॉलेज, समजा GS कॉलेज आहे, GS कॉलेजसाठी टॉप प्रेफरन्सचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच केवळ ॲज पर द वॅकन्सी लिस्ट लावली जाते. त्याच्यानंतर दुसरा जो प्रेफरन्स आहे तो जे समजा JJ असेल, तर या JJ कॉलेजसाठी समजा 100 जागा आहेत, तर या 100 जागासाठीच टोटली हे आरक्षण केलं जातं. त्याचबरोबर 3 नंबरच्या कॉलेजसाठी हे 4 नंबर असं कॉलेज वाईज फिलअप केलं जातं. त्याच्यामुळे ओपनचा जो काही कट ऑफ आहे आपण एक्सपेक्ट केल्यापेक्षा कमी लागतो आणि कॅटेगरीचा कट ऑफ वाढतो. आता याचं एक केस स्टडी वाईज एक्झाम्पल तुम्ही लक्षात घ्या, केस स्टडी लक्षात घ्यायची. असं समजायचं आहे की एका पोस्टसाठी 100 जागा आहेत, एका पोस्टसाठी 100 जागा आहेत, त्याच्यामधल्या ओपनसाठी 50 आहेत असं समजूया. आणि कॅटेगरी ABC अशा 3 कॅटेगरी आहेत, त्यापैकी एका कॅटेगरीला 20 आहेत, दुसऱ्या कॅटेगरीला 10 आहेत, दुसऱ्या कॅटेगरीला 15 आहेत आणि एका कॅटेगरीला 15, अशा मिळून टोटल 100 जागा आहेत. तर हे 100 जागा काही एकाच कॉलेजच्या नाहीत. समजा ह्या 100 जागा ज्या आहेत, 1, 2, 3, 4 अशा पद्धती, 5 कॉलेजच्या आहेत. प्रत्येक कॉलेजला 20 जागा आहेत, 20, 20, 20, 20 आणि 20. तर आपण अजून काय केलं असतं की 100 जागा डिरेक्टली कशा भरल्या जातात, आता 100 पैकी 50 हे ओपन जनरल लिस्टनुसार भरल्या जातात असं आपण समजतो. मग त्या ओपनच्या 50 जागांमध्ये कॅटेगरीचे विद्यार्थी, टॉप कॅटेगरीमधले विद्यार्थी हे ओपनमध्ये सिलेक्ट होतात असं आपण समजतो. की आणि उरलेले जे काय असतात कॅटेगरी A, कॅटेगरी B आणि कॅटेगरी C, इथं अपार्ट फ्रॉम कॅटेगरी जे काही SML लिस्ट असेल, जे 50 कॅन्डिडेट्स टॉपमधले आहेत ते या 50 जागांमध्ये सिलेक्ट केले जातात, नो डाऊट. मग ते फिमेल असतील, ओपन असतील, SC असतील, ST असतील. मग फायदा काय होतो, खालचे जे काही कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना फायदा काय होतो, या कॅटेगरीतील टॉप कॅन्डिडेट जर ओपन लिस्टमधून सिलेक्ट झाले तर इथला कट ऑफ कमी येतो ऑटोमॅटिकली. त्याचबरोबर या कॅटेगरीतले कॅन्डिडेट जास्तीत जास्त जर ओपनमधून सिलेक्ट झाले तर या कॅटेगरीला फायदा होतो, आणि या कॅटेगरीतले विद्यार्थी देखील जास्तीत जास्त सिलेक्ट झाले तर यांना फायदा होतो. पण ॲक्च्युली सिनेरो वेगळा आहे. टोटली असं कन्सिडर केलं जातं 20, 20, 20, 20 आणि 20, ना की टोटल 100. तर 20 एका कॉलेज नंबर 1, 2, 3, 4, 5 प्रथमतः एक कॉलेज नंबर 1 समजूया. तर ओपनच्या कॅन्डिडेटचा जो टॉप समजा 1, 2, 3, 4, 5 रँक आहेत बरोबर, आणि 6, 7, 8, 9, 10 आणि 11, 12, 13, 14 आणि 15. आता या ठिकाणी असं अज्यूम करा की इथल्या 10 जागा आहेत त्या ओपनच्या आहेत. तर मग आता इथं काय करणार, ज्या टॉप 10 विद्यार्थ्यांनी हे कॉलेज टाकलं आहे त्यांचं ओपनमधून सिलेक्शन होणार या टॉप 10 विद्यार्थ्यांचं, मग ते कास्टमधले असो किंवा ओपनमधले असो, त्या 10 विद्यार्थ्यांचं झालं, उरल्या 10 जागा. मग आता मला सांगा, हा कॉलेजचा प्रेफरन्स एखाद्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी ठेवलेला असेल आणि त्याचा रँक 11 असेल, ए कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि त्याचा रँक 11 असेल, तर त्याचं या कॉलेजला सिलेक्शन कॅटेगरीमधूनच होणार ना, कारण त्यांना हा प्रेफरन्स दिलेला आहे. ए कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं 11व्या रँकचं इथं सिलेक्शन होणार, त्यामुळे त्याने इथली एक जागा कॅटेगरीची खाल्ली, कॅटेगरीची एक जागा कन्झ्युम केली. त्याचबरोबर इथं काय होतं, टॉप 2 नंबर कॉलेज असतं, इथं समजा 15-16 रँक आहे, तर इथं त्या ठिकाणी जागा खाल्ली. आणि खालच्या कॉलेजमध्ये जसं जसं तुम्ही खाली 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 जात जाल तसं ओपनसाठी स्पेसिंग या विद्यार्थ्यांकडून क्रिएट केली जाते आणि कास्टमधल्या जागा त्या ठिकाणी कमी केल्या जातात, यामुळे कास्टमधल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तोटा होतो. तर एक सिनेरो आणखी एक लक्षात घ्या, जर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी, कॅटेगरीमधल्या टॉप विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्रेफरन्स जर लो कॉलेजपासून टॉप कॉलेजपर्यंत दिले तर कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी असतो, आणि जर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी टॉप टू बॉटम हा जर प्रेफरन्स दिला तर कॅटेगरीचा कट ऑफ हा वाढतो. पण हे नॅचरल नाही, कुठल्याही विद्यार्थ्याला वाटणार नाही आपण कॉलेज लो कॉलेज किंवा खालचं कॉलेज, टॉप कॉलेजपासूनच टाकणार ना, मग तो खालच्या विद्यार्थ्यांची कशाला विचार करेल आपल्या कॅटेगरीला, त्याला टॉप कॉलेज पाहिजे असतं. पण त्यानं जर लो कॉलेज सिलेक्ट केलं असेल सुरुवातीला तर त्याचा या कॉलेजला ओपनमधून रँक बसतो, आणि त्यानं जो रँक रिकामा केलेला आहे कॅटेगरीतला तर तिथं कॅटेगरीचा विद्यार्थी लागू शकतो. पण यानं फर्स्ट कॉलेज टाकल्यामुळं याचं ओपनमध्ये व्हायच्या जे ह्याचं फर्स्ट कॉलेजला कॅटेगरीमधून झालं तर ती जागा कॅटेगरीची एक कमी झाली, आणि यानं जी जागा वाचवली तिथं सेकंड रँकला ओपनची जागा कन्झ्युम झाली. तर अशा पद्धतीनं आपलं रिझर्वेशन फिलअप होत असतं, ज्या पद्धतीने आपण डिस्कस केलं होतं की बाबा आपल्याला वाटलं की कॅटेगरीच्या ओपनच्या 850 जागा आहेत,
तर साधारणतः 1700-1800 कॅन्डिडेट का लागलेले आहेत लिस्टमध्ये, तर त्याचमुळे लागलेले आहेत की ज्यावेळेस कॅटेगरीचे विद्यार्थी 1 नंबरचं कॉलेज, 2 नंबर, 3 नंबर रँकचं कॉलेज टाकतात, तर या कॉलेजमध्ये ते कॅटेगरीच्या जागा खातात आणि खाली ओपनच्या जागांना स्पेस ओपन करून देतात, त्यामुळे ओपनचे कॅन्डिडेट्स आरामात त्या ठिकाणी सिलेक्ट होत असतात. तर ही झाली आपली कॅटेगरी आणि ह्याच्या वाईज आपलं ॲनालिसिस झालं आणि त्याचमुळे कट ऑफ आपला कमी जास्ती हा होत असतो, त्याची आपण त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तर आणि बाकीची जी काय आरक्षणाविषयी चर्चा आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. जर आपल्याला व्हिडिओ असेल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओके, पुढील व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशी चर्चा करूया.